वेलकम टू रश्मीज रसोई। आपण हॉटेलमध्ये गेलो का नेहमी चिकन सुक्याची ऑर्डर देत असतो, पण आज मी तुम्हाला घरच्या घरी हॉटेल स्टाईल चिकन सुका कसा बनवायचा ही रेसिपी दाखवणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि अशाच वेगवेगळ्या रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा। चिकन सुका बनवण्यासाठी आपण ही 1.25 किलोची कोंबडी घेतलेली, पण कट करून जवळपास 800-850 ग्राम हे चिकन आपल्याला मिळालंय। नंतर 3 टेबलस्पून आपण तेल यूज करणार आहोत, 1/4 चमचा हिंग, 2 कांदे बारीक चिरून घेतलेत, 2 तेजपत्त्याची पानं, 2 ते 3 चमचे आलं लसूण क्रश, 1 चमचा हळद, 3 चमचे हा घरचा आगरी कोळी मसाला, 1/4 चमचा गरम मसाला। नंतर ह्या चिकनसाठी आपण हे असं वाटण वाटून घेणार आहोत। सुकं खोबरं किसून भाजून घेतलंय, 6 ते 7 टेबलस्पून आहे हे किसलेलं खोबरं, आल्याचा तुकडा आणि 7-8 लसणाच्या पाकळ्या। पाणी न घालता नेहमीप्रमाणेच आपण हे सुकं वाटण वाटून घेतलंय। चवीप्रमाणे मीठ, 2 चमचे तूप यूज करणार आहोत आणि गार्निशिंगसाठी कोथिंबीर वापरणार आहोत। हे चिकन आपण स्वच्छ नळाखाली धुवून घेतलंय आणि आता चिकन बनवायला सुरुवात करूया। गॅसवर आपण हा पॅन गरम करत ठेवला आहे। आता आपण 2 ते 3 टेबलस्पून तेल घेणार आहोत। हे बघा तेल गरम झालंय, 1/4 चमचा आपण हिंग यूज करणार आहोत। हिंग ऍड केल्यानंतर ही 2 तेजपत्त्याची पानं ऍड करूया। नंतर हे आलं लसूण क्रश आहे, 3 टेबलस्पून एवढं मी घेतलंय। आलं लसूण पेस्टपेक्षा तुम्ही क्रशच यूज करा, आणि क्रश नसेल बनवायचं तर खलबत्त्यात अगदी बारीक चेचून घेतलं तरी चालेल। आलं लसूण क्रश आपण तेलावर छान परतून घेतलंय। आता यात आपण बारीक चिरलेले हे 2 कांदे आहेत ते ॲड करणार आहोत। हे आपण चिकन मसाला किंवा सुकं चिकन बनवतोय म्हणून मी 2 कांदे यूज केले। आता कांदा छान मऊ होईपर्यंत आपण शिजवून घ्यायचा आहे। कांदा झटपट शिजण्यासाठी झाकण देऊन लो फ्लेमवर आपण हा शिजवून घेऊया। 2 मिनिटं झाली आहेत, आपण झाकण काढून बघूया। हे बघा लो फ्लेमवर कांदा अगदी व्यवस्थित शिजलाय। आता गॅसची फ्लेम मी हाय केली आहे, कांदा मिक्स करून घेते आणि आता ह्यात आपण हळद घालणार आहोत। हळद ऍड केल्यानंतर हा घरचा आमचा आगरी कोळी मसाला आहे, ह्याच्यात भरपूर प्रमाणात गरम मसाले असतात, त्यामुळे मी ह्यात अगदी थोडासाच, म्हणजे सुकं चिकन आहे मग थोडी एक हॉटेल स्टाईल टेस्ट यायला हवी आहे म्हणून मी गरम मसाला ऍड करणार आहे। आणि तुम्ही आता लेटेस्टच माझा हा गरम मसाल्याचा व्हिडिओ बघितला असेल। हा मी घरीच बनवते गरम मसाला, नॉर्मली सुका चिकन किंवा छोलेंसाठी यूज करते। आता हे मसाले आपण छान तेलावर असे परतून घेऊया। परतून झाले की यात आपण वाटण ऍड करणार आहोत। हे बघा ह्या सुकं खोबऱ्याच्या वाटणाचा पण व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलाय, सगळ्यांनी खूप छान प्रतिसाद दिलाय ह्या व्हिडिओला, पण तुम्ही पण हा व्हिडिओ बघू शकता। आणि हे वाटण जर आपण वाटून ठेवलं तर 1.5 ते 2 महिने फ्रीजमध्येच, म्हणजे फ्रीजरमध्ये न ठेवता फ्रीजमध्येच हे वाटण अगदी व्यवस्थित राहतं आणि आपलं जेवण पण झटपट बनतं। आता हे वाटण ऍड केल्यावर व्यवस्थित आपण हे मिक्स करून घेणार आहोत। मिक्स करून झालं की आपण हे जे चिकन घेतलंय स्वच्छ धुवून ते ऍड करूया। चिकनचे मी मीडियमच पीस ठेवलेत। आता ह्या मसाल्यांमध्ये चिकन व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। हे बघा चिकन व्यवस्थित आपण मिक्स करून घेतलंय। आता ह्याच्यावर आपण झाकण ठेवणार आहोत। चिकनमध्ये अजिबात थोडंही पाणी नाही घालणार आपण, ह्या झाकणावर आपण पाणी ठेवणार आहोत आणि 4 ते 5 मिनिटासाठी लो फ्लेमवर ह्याला वाफ काढायची आहे। 4 ते 5 मिनिटं झालीत आपण ह्या झाकणावर पाणी ठेवलेलं चिकनला वाफ काढण्यासाठी। आता हे झाकण मी काढून घेतलंय आणि हे चिकन तुम्ही बघू शकता। हे बघा आपण थोडंही पाणी नव्हतं घातलं तरी पण ह्याला थोडंसं तेल आणि पाणी सुटले। हे चिकन आता व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचंय आणि आता आपण यात मीठ ऍड करणार आहोत।
चवीप्रमाणे मीठ ऍड करायचे। मीठ ऍड केल्यानंतर व्यवस्थित चिकन पुन्हा आपल्याला मिक्स करून घ्यायचे। आणि लक्षात ठेवा, सुकं चिकन बनवताना कधीच चिकन मध्ये पाणी ऍड करायचं नाही, हे वाफेवरच छान शिजलं जाते। आता मीठ ऍड केल्यानंतर पुन्हा तेच झाकण आपण देणार आहोत त्याच्यावर ज्याच्यावर पाणी ठेवलेलं, आणि एक 15 मिनिटांसाठी लो फ्लेमवर हे चिकन व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे। 10 ते 12 मिनिटं झाली आहेत, आपण झाकण काढून बघूया। हे बघा, तुम्ही बघू शकता किती छान तरी आली आपल्या चिकनला, आणि ग्रेव्ही पण जशी आपल्याला सुक्या चिकनला हवी असते सेम तशीच झाली आहे। आणि हे बघा, ह्या लेग पीसवरनं तुम्हाला कळेल, जेव्हा हा बोन असतो ना, हे साईडची स्किन आहे ती सोडते, म्हणजे समजायचं का आपलं चिकन व्यवस्थित शिजलंय। आता यात आपण 2 चमचे तूप ॲड करणार आहोत। सुक्या चिकनमध्ये नक्की तुम्ही पण तूप ॲड करा, अगदी 2 चमचे तूप ॲड करूया आपण। तूप ॲड केल्यानंतर थोडीशी कोथिंबीर ॲड करणार आहोत। आता गॅसची फ्लेम आपल्याला हाय करायची आहे, आणि हाय फ्लेमवर ह्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे, आणि एक चांगली वाफ पण काढूया त्याला। हे बघा, आपलं सुकं चिकन छान तयार झालंय, अगदी 10 ते 15 मिनिटातच, आणि घरातलेच मोजकेच इन्ग्रेडियंट्स आपण यूज केलेत। आता झाकण देऊया आणि गॅसची फ्लेम स्विच ऑफ करूया। थोडी वाफ कमी झाली की आपण हे सर्विंग बोलमध्ये सर्व करणार आहोत। 1 ते 2 मिनिटं झाली आहेत, हे बघा वाफ पण थोडी कमी झाली आहे, किती सुंदर असं आपलं हे सुकं चिकन दिसते। आता हे चिकन आपण ह्या सर्विंग बोलमध्ये सर्व करून घेणार आहोत। अगदी 10 ते 12 मिनिटात घरातलेच मसाले आणि मोजकेच इन्ग्रेडियंट्स यूज करून हे आपण चिकन सुका बनवलंय। तुम्हाला पण जर मी बनवलेलं हे चिकन सुक्याची रेसिपी आवडली असेल, तर तुम्ही पण नक्की माझ्या पद्धतीने हे चिकन सुका घरी ट्राय करा, आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेलं हे चिकन सुका कसं झालंय ते। तुम्हाला जर मी बनवलेला हे चिकन सुक्याचा व्हिडिओ आवडला असेल, तर नक्की तुम्ही माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा। थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ।